नमस्कार, मी रोहिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात आणि त्या कधी आपण घालत नाही, म्हणजे वेअर करत नाहीत. तर अशा मम्मीकडच्या काही साड्या, आत्याकडच्या काही साड्या, अशा मला ज्या आवडलेल्या साड्या आहेत ना, एकदम पूर्वी मी घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून. तर त्यानंतर नंतर माझ्याकडून नेशण्यात येत नव्हत्या, तर मला याचं करायचं काय म्हणून मग मी ड्रेस शिवले. तर हो, माझ्या अंगावरचा जो ड्रेस दिसतोय तुम्हाला इथे बाजूलाही दिसेल, तर तो ड्रेस हा काटपदर साडीचा आहे. छान असा मस्त मरून कलरचा ती साडी होती ती, आणि त्याचा मी असा ए लाईन ड्रेस शिवलेला आहे, म्हणजे शिवून घेतलेला आहे. आणि तो आता मी वेअर करू शकते, म्हणजे ती साडी तरी माझ्याच्याने कधी वेअर करणं होत नव्हतं, पण आता हे करू शकते. तर ही साडी मी माझ्या आत्याकडून घेतलेली होती, म्हणजे घेतलेली म्हणजे तिने मला दिलेली होती लग्नाच्या आधी. आणि अगदी ती घेतल्यापासून, म्हणजे तिने दिल्यापासून मी जास्तीत जास्त ती 2 ते 3 वेळेस नेसली असेल, पण त्याच्यानंतर मग आता ठेवून ठेवून ती अशीच राहिली होती. म्हणून मग म्हटलं मग त्याचा आपण ड्रेस करूया. तर मी तो ड्रेस केला, हा माझा पहिला साडीचा ड्रेस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. त्याच्यानंतर आहे हा दुसरा ड्रेस, जो आईच्या साडीचा आहे, गॉडफादर साडीचा. इथे फुल ड्रेस कसा दिसतोय ते मी लावेनच, कशा पद्धतीचा आहे. तर अशा प्रकारची मस्त अशी पिंक कलरची साडी होती, आणि त्याचे काठ हे बघा असे होते, काठ तर ते खाली घेतलेत काठ, आणि पूर्ण असा फ्लोअर टच असा एक प्रकारे गाऊन शिवलेला आहे, आणि भरपूर सारा घेर त्याला आहे, आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. तर हा, आणि मागच्या साईडने त्याला मस्त असा डीप नेक घेतलेला आहे मागच्या बाजूला अशा पद्धतीने, आणि समोरून आहे तो पानगळा घेतलेला आहे, सिंपल सोबर असा एल्बो पर्यंत बाही घेतलेली आहे. आणि हा अशा पद्धतीने हा ड्रेस, तर घातल्यानंतर काठपदराची साडीचा हा ड्रेस खूप सुंदर दिसतो, माझ्या भरपूर आवडीचा आहे हा खरं तर. आणि अशा पद्धतीने हे दोन ड्रेस माझ्याकडचे काठपदर साडीचे. त्यातला माझ्याकडचा तिसरा आहे अशा पद्धतीचा टॉप घेतलाय बोटनेक मध्ये. तर आणि त्याला हे जे काठ होते ना, हे साडीचे काठ होते, कॉम्बिनेशन भरपूर सुंदर होतं. पिस्ता कलरची साडी आणि पिंक कलरचे काठ, ही साडी माझ्या नंदेने मला घेतलेली होती. पण ती घातल्यानंतर ना साडी म्हणून इतकी सोबर वाटत नव्हती, कारण कलर थोडंसं कॉम्बिनेशन वेगळं होतं. तर मग याचं काय करायचं म्हणून मग मी याचा टॉप शिवला, कारण वेअर केल्यानंतर टॉप भरपूर सुंदर दिसतोय. तर अशा पद्धतीने असे बटन्स पण त्याला पुढे लावून घेतलेले आहेत मी. इकडे बाहीला पण काठ घेतलेत, आणि खाली जे आहे तिथे पण असे काठ घेतलेत, त्याची काठ घेतलेत. म्हणजे कसं, मी ही हा टॉप मी पिंक लेगीजवरती वेअर करू शकते अशा पद्धतीने घेतलेला आहे. आणि याचा जर समजा तुमच्याकडे अशा पद्धतीचा जर कपडा असेल ना, म्हणजे साडी असेल आणि तुम्ही ती नेसत नसाल, तर पूर्ण असा प्रकारे ब्रॉकेट मध्ये येते ना ही साडी, तर ब्रॉकेट टाईप टॉप पण खूप सुंदर दिसतात. मी याला लेस म्हणजे हे जे काट आहेत ते जर लावले नसते तर अजून सुंदर वाटला असता हा टॉप. पण लेगीज पिंक कलरवरती मला वेअर करायचं होतं म्हणून मग मी याच्यामध्ये पिंक थोडंसं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. आणि हा टॉप तुम्हाला इथे दिसत असेल, भरपूर सुंदर अशा प्रकारे दिसतो हा टॉप वेअर केल्यानंतर. त्याच्यानंतर एक होता, हे बाहेर शिवलेले ड्रेस आहेत तिन्ही पण, आणि एक मी लॉकडाऊनमध्ये एक ड्रेस शिवला होता, जो वन पीस मला ट्राय करून बघायचा होता शिवायचं की मला जमतोय की नाही जमतोय. तर तो मी अशा पद्धतीने अशा पद्धतीची साडी होती जी मला गिफ्ट आलेली होती साडी, तर ती नेशणं काही झालं नाही माझ्याच्याने, मग ती पडून राहिली अशीच. आणि मग मी तिचा अशा पद्धतीचा वन पीस शिवलेला आहे जो घेराचा. इथे स्लीवलेस आहे पूर्ण, आणि या पद्धतीने समोर जे पदराचं डिझाईन होतं ना ते मी समोरच्या बाजूने घेतलेलं आहे, अगदी लाईटवेट असं डिझाईन होतं समोर पदराला. त्याच्यानंतर पूर्ण साडी प्लेन होती, त्याच्यामुळे पूर्ण साडीचा जर प्लेन आहे तर पूर्ण छान असा घेर मस्त वाटेल असं मला वाटलं. आणि मी एक शिकायचं म्हणून मग तेव्हा हा वन पीस शिवलेला होता, तर तो मी एकदा दोनदा वेअर केला आणि असाच आहे आता, आणि अजूनही खूप सुंदर दिसतो. तुम्हाला इथे बाजूला कुठेतरी दिसत असेल. तर हा मी शिवला होता, तर तुम्हाला आवडलाय का नक्की सांगा. तर हे होते माझ्याकडचे काठपदर साडींचे ड्रेस. तर चला मी आज चला तर आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया पुन्हा, तोपर्यंत धन्यवाद.